आज आपण पाहणार आहोत गव्हाचे पौष्टिक लाडू. गव्हाचं पीठ 2 वाटी, अर्धी वाटी तूप, 1 वाटी गूळ, ह्याला मी किसून घेतलं आहे, अर्धी वाटी जाड पोहे जे मी भाजून घेतलेत, ड्रायफ्रूट्स, वेलची आणि जायफळाची पूड. हे गव्हाचं पीठ आपण जाड बुडाच्या कढईमध्ये भाजून घेऊया. हे भाजत असताना अगदी कमी फ्लेम ठेवायची गॅसची. साधारण कमी गॅसवर फ्लेमवर भाजल्यावर त्याचा रंग थोडासा बदलतोय. एक खमंग असा वास, सुगंध आलेला आहे. त्यामध्ये आता आपण तूप घालणार आहोत. साधारण 1 चमचा बाजूला ठेवायचा आहे. छान खमंग सुगंध, खुशबू ह्याच्यात आलेला आहे. ते आपण एका ताटात काढून घेतलं आहे. आता एक थोडंसं तूप घालून त्यात किसलेला गूळ टाकूया. आणि अगदी कमी मेल्ट होईल फक्त एवढंच त्याला आपण पाघडून घ्यायचं आहे. मेल्ट केलेल्या गुळामध्ये आपण हे भाजलेलं पीठ घालूया. छान मिक्स झाल्यावर मी तुम्हाला हे छान कुरकुरीत कसे होतील, खुसखुशीत कसे लागतील याची एक ट्रिक सांगणार आहे. हे सगळं एक जीव करून झाल्यावर यामध्ये आपण खोबऱ्याचं किस घालू, त्यामुळे छान चव लागते. आणि ड्रायफ्रूट घालूया. त्याचबरोबर हे जे मी पोहे थोडेसे भाजून तूप टाकून छान कुरकुरीत करून घेतले होते, ह्याला मिक्सरमध्ये बारीक न करता सहज हाताने त्याला बारीक करायचे. छान बारीक होता इथे. असे सगळे पोहे हाताने बारीक करून घ्यायचे. छान पावडरसारखे उघड धुमड बारीक झाले की हे सगळे ह्याच्यात घालायचे. शिवाय आपल्याला आवडत असेल तर यामध्ये वेलची आणि जायफळाची पूडही घालायची. साधारण आवडेल अशी 2 चमचे वेलची आणि जायफळाची पूड ह्याच्यात आपण मिक्स करूया. सगळं एक जीव छान केल्यावर पौष्टिक लाडू आपले तयार होणार आहे. या गव्हाच्या पिठामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटामिन वगैरे असतं, त्यामुळे हे खूपच मुलांसाठी वृद्धांसाठी पौष्टिक लाडू आहे. गुळामुळे ह्याच्यात आपल्याला आयर्न मिळतं, म्हणजे लोह तत्व जे असतात ते आपल्याला मिळत आहे. आणि ड्रायफ्रूट आणि सर्व ह्याच्यात जिन्नस टाकल्यामुळे एक असे झटपट तयार होणारे लाडू आता आपण वळवणार आहोत. या प्रकारे थोडंसं गार झाल्यावर अशा प्रकारे आपले गव्हाचे लाडू, गव्हाच्या पिठाचे लाडू तयार आहेत. पौष्टिक आणि लहान मुलांना आवडणारे, मोठ्यांना आवडणारे खमंग लाडू ready.